सेंट मेरीज मलंकारा हाईस्कूल, विषय मराठी, इयत्ता चौथी, मी रुपाली लगदिवे। विद्यार्थ्यांनो, एकूण ऋतु किती आहेत? वेरी गुड, एकूण ऋतु तीन आहेत। ती कोण कोणती? वेरी गुड, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा। आता सध्या कोणता ऋतू चालू आहे? पावसाळा। वेरी गुड, तर आज आपण पावसावरती एक कविता अभ्यासणार आहोत। आपल्या कवितेचं नाव आहे गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या। गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या म्हणजेच पावसात भिजत गोल गोल फिरण्याचा मुलांचा खेळ। विद्यार्थ्यांनो, आपण विविध प्रकारचे खेळ पाहिलेले आहोत। लंगडी आहे, कबड्डी आहे, खो खो आहे, लपाछपी आहे, पकडा पकडी आहे। असेच या कवितेमध्ये देखील इथे मुले काय खेळत आहेत? पावसामध्ये भिजत गोल 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 फेरी मारून खेळ खेळत आहेत, आणि त्यालाच इथे काय बोललेलं आहे? गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या। सुरुवातीला मी ही पूर्ण कविता गायन करून दाखविते, तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं आहे। कविता पाचवी, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, ऐका व म्हणा। टप 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 पडती गारा, पटपट पटपट वेचू साऱ्या, पकडून धरता वितळून गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या। गडगड गडगड मेघ गरजती, चमचम चमचम विजा चमकती, थुई 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 मोर नाचती गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या। थडथड थडथड थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते, घरात जाऊन स्वच्छ होऊया गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या। विद्यार्थ्यांनो, या कवितेमध्ये मुले खेळत आहेत, परंतु खेळत असताना कोणकोणते बदल वातावरणामध्ये घडत आहेत याचे वर्णन या कवितेमध्ये केलेले आहे। आता आपण एक एक कवितेची ओळ घेऊन पाहूया काय बदल होत आहेत। ही कवितेतील पहिली ओळ आहे। टप 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 पडती गारा, पटपट पटपट वेचू साऱ्या। टप टप म्हणजे काय? गारांचा आवाज। विद्यार्थ्यांनो, प्रत्येकाला वेगवेगळा आवाज असतो, मग तो आपण काय करतो? ओळखतो। तसेच इथे देखील टपटप पडती गारा, गारा म्हणजेच काय? हिलस्टोन। मग ते हिलस्टोन कसे पडत आहेत? टपटप म्हणजे टपटप हे काय आहे? गारांचा आवाज आहे। गारा म्हणजेच काय माहितीये तुम्हाला? छोटे 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 बर्फांचे गोळे असतात, त्यालाच काय बोलतात? गारा बोलतात। पटपट पटपट वेचू साऱ्या, वेचू म्हणजेच काय? बी कलेक्ट किंवा गोळा करणे। पटपट म्हणजे काय? लवकर लवकर गोळा करणे। इथे या पहिल्या कवित पहिल्या ओळीमध्ये टपटप टपटप काय पडत आहेत? गारा पडत आहेत, आणि मुले काय बोलत आहेत? पटपट पटपट आपण काय करूया? वेचून घेऊया म्हणत आहे। पकडून धरता वितळून गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या। पकडून म्हणजेच काय? पकडणे। धरता म्हणजेच काय? होल्ड। वितळून म्हणजेच काय? मेल्टिंग। इथे काय झालेलं आहे? जे गारा आहेत ना, ते गारा हातामध्ये पकडल्यानंतर मेल्ट होते। मेल्ट म्हणजेच काय? वितळते। आता फॉर एक्झाम्पल साठी घ्या, तुम्ही हातामध्ये एखादा आईस्क्रीम घेतला, लगेच तो मेल्ट होतो। म्हणजेच काय? त्याला बाहेरची उष्णता लागली, थोडीशी जरी उष्णता लागली की लगेच तो काय होतो? मेल्ट होतो। तसंच इथे देखील
मुले खेळताना गारा हातामध्ये घेतलेले आहेत, परंतु ते गारा वितळतात, म्हणून इथे या कवितेच्या ओळीमध्ये बोलत आहेत की पकडून धरता वितळून गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. जेव्हा आपण ते हातामध्ये घेतले तेव्हा लगेच काय झालेले आहेत, ते वितळून गेलेले आहेत, म्हणून इथे या कवितेमध्ये पकडून धरता वितळून गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या असं दिलेलं आहे. गडगड गडगड मेघ गरजती, चमचम चमचम विजा चमकती. विद्यार्थ्यांनो, मेघ म्हणजेच काय? क्लाउड. आता इथे क्लाउडचा आवाज कसा आलेला आहे? गडगड गडगड. जर गडगड गडगड आवाज आला की लगेच आपण ओळखतो की काय, मेघ गरजत आहेत. मेघ म्हणजेच काय? ढग, आकाश आवाज करत आहे. हे देखील चित्र आपल्याला पावसाळ्यामध्येच पाहायला भेटतं. आता सध्या पावसाळ्याचा सीझन चालू आहे ना, मग इकडे तिकडे बघेल तिकडे मेघ आवाज करत आहे, म्हणून या कवितेमध्ये देखील बोललेला आहे की गडगड गडगड मेघ गरजती, चमचम चमचम विजा चमकती. विजा म्हणजेच काय? इलेक्ट्रिसिटी. ते कसे चमकत आहे? चम चम असे चमकत आहे, म्हणून या कवी या ओळीमध्ये बोललेला आहे की गडगड गडगड मेघ गरजती, चमचम चमचम विजा चमकती. थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. आता इथे काय होत आहे? मोर नाचत आहे. मोर म्हणजेच काय? पिकॉक. नाचणे म्हणजेच काय? डान्सिंग. मोर काय करत आहे? डान्स करत आहे. मोर हा पक्षी आपला राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखला जातो. मग तो कसा नाचतो? थुई 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 नाचतो, म्हणून इथे या कवितेमध्ये बोलत आहेत की थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. या मुलांनी इथे मोराला देखील घेतलेलं आहे कवितेमध्ये आणि बोललेलं आहे की मोर कसा नाचत आहे? थुई थुई नाचत आहे असे म्हटलेले आहेत. थडथड थडथड थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते. विद्यार्थ्यांनो, या अगोदर आपण चमचम, कडकड, टपटप हे शब्द पाहिलेलो आहोत. आता या ओळीमध्ये थडथड हा शब्द आलेला आहे. थडथड हा शब्द थंडीसाठी वापरलेला आहे. थंडी कशी वाजते? थडथड वाजत आहे. थंडी म्हणजेच काय? कोल्ड. इथे मुलांना पावसामध्ये भिजल्यामुळे थंडी वाजत आहे आणि तेवढ्यात काय आलेले आहे? हाक आईची ऐकू येते. हे मुले पावसामध्ये खेळून भिजलेली आहेत, परंतु तेवढ्यात त्यांना हाक म्हणजे काय? आवाज. आई आवाज देते. आपली देखील आई आपल्याला आवाज देत असते. आपण जर बराच वेळ बाहेर गेलो तर आपली आई आपल्याला शोधायला येते आणि नाही दिसलो तर आवाज देते. मग तसच इथे देखील आईने काय केलेला आहे? आवाज दिलेला आहे. आवाज म्हणजेच काय? हाक मारणे. म्हणून या ओळीमध्ये असे दिलेले आहे की थडथड थडथड थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते. घरात जाऊन स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. मुलांचं खेळणं झालेलं आहे. आता सर्व टपटप कोण करतं, पटपट काय करायचं आहे, चमचम कोण करत आहेत, हे सर्व त्यांनी वर्णन केलेले आहेत. पण शेवटी ते काय बोलत आहेत? आता घरात जाऊन स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. घरामध्ये जायचंय आणि स्वच्छ म्हणजेच काय? क्लीन व्हायचं आहे. आता हातपाय धुवायचं आहे, केस पुसायचे आहेत, कपडे चेंज करायचं आहे. अशा प्रकारे इथे मुले बोलत आहेत की घरात जाऊन आता काय करूया? स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. अशा प्रकारे या कवितेमध्ये प्रत्येक कडवीमध्ये वेगवेगळा अर्थ दिलेला आहे.
ते तुम्हाला मी सांगितलेली आहे. आता मी पुढे शब्दार्थ दिलेले आहेत ते पाहूया. शब्दार्थ 1 नंबरला आहे गारा. गारा म्हणजेच काय? हिल स्टोन्स. दुसरा आहे वेचू. वेचू म्हणजेच काय? टू बी कलेक्ट. तिसरा आहे वितळून. वितळून म्हणजे काय? मेल्टिंग होणे. चौथा आहे धरती. धरता. धरता म्हणजेच काय? होल्ड. पाचवा आहे मेघ. मेघ म्हणजेच काय? क्लाउड. सहावा नंबर आहे वीज. वीज म्हणजेच काय? लाइटनिंग. सातवा आहे चमकती. चमकती म्हणजेच काय? शाइन. आठवा आहे मोर. मोर म्हणजेच काय? पिकॉक. नववा आहे नाचणे. नाचणे म्हणजेच काय? डान्सिंग. दहावा आहे थंडी. थंडी म्हणजेच काय? कोल्ड. आता इथे प्रश्न पहिला दिलेला आहे कोण ते सांगा. म्हणजे या प्रश्नामध्ये तो आवाज आहे ना, तो आवाज कोणाचा आहे ते आपल्याला ओळखायचा आहे. आता पहिला आहे टपटप पडणाऱ्या काय होत्या त्या? टपटप पडणाऱ्या गारा होत्या. म्हणून इथे काय येणार आंसर? गारा. दुसरा आहे गडगड गरजणारे. गडगड कशाचा आवाज येतो? त्या मेघांचा. म्हणून इथे दुसऱ्या लाईनीमध्ये मेघ असे उत्तरे. तिसरा आहे चमचम चमकणारी. चमचम काय चमकत आहे? वीज चमकत आहे. काय चमकत आहे? वीज. चौथा आहे थुई थुई नाचणारा. मोर कसा नाचतो? थुई थुई. म्हणून इथे उत्तरामध्ये मोर लिहायचा आहे. त्यानंतर आहे थडथड वाजणारी. थडथड वाजणारी काय होती? ती थंडी होती. म्हणून इथे सर्व प्रश्न कोण म्हणाले ते समोर लिहायचे आहेत. प्रश्न दुसरा आहे टपटप गडगड यासारखे नादमय शब्द या कवितेत आले आहेत, असे आणखी शब्द सांगा. विद्यार्थ्यांनो उत्तर आहे पटपट, चमचम, थुई थुई, थडथड. हे नादमय शब्द या कवितेत आलेले आहेत. अशा प्रकारे ही कविता आपण आज अभ्यासलेलो आहोत. धन्यवाद.